तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिग बुद्धा टेम्पल आणि टू व्हीलर गाडीची सवारी आणि कशा पद्धतीने या ठिकाणी फ्रॉड केला जातो. ओनली वन किलोमीटर ओनली. नो नो, दिस इज अ फ्रॉड. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आत्ता आपल्या थायलंड ट्रिपमधला आजचा दिवस, आज आपण जाणार आहोत पटाया शहरामध्ये असलेल्या बिग बुद्धा टेम्पलला. आणि यासाठी आपण आता हॉटेलमधनं निघालेलो आहे. आता आपल्याला एक टू व्हीलर घ्यायची आहे, टू व्हीलर. आणि टू व्हीलर घेऊन तो बघतो किती रेट सांगतो आहे. टू व्हीलरवरती आपल्याला जायचं आहे बिग बुद्धा टेम्पलला. किती म्हणतोय, किती बात म्हणतोय? किती बात म्हणतोय? तू शंभर बात म्हणला. शंभर बात, 250 रुपये टू व्हीलरवर. पण डबल नाही का? डबल नाही, दोन बघणार. म्हणलंय एखादं 50 बात ना, 20 रुपये 20 बात येतात एवढ्या कमी बात. बघ अशी कामं करतोय, केबलची कामं करतो, याला कुठं प्रॉब्लेम सापडायचा बघ. टॅक्सी अशा जीप सारख्या आहे. आणि जर टू व्हीलर घ्यायचं असेल तर अशा पद्धतीच्या रेड कलरचं असं जॅकेट घातलेलं असतं. या लोकांना, हे लोक टू व्हीलर आपल्याला भाड्याने देतात किंवा म्हणजे स्वतः टू व्हीलर घेऊन चालत असतो. ज्या पद्धतीने आपण टॅक्सी घेतो त्याच पद्धतीने आपण टू व्हीलरसुद्धा या ठिकाणी भाड्याने घेऊ शकतो. अजून तर काय आम्हाला काही टॅक्सी भेटली, अजून तर काय आम्हाला टू व्हीलर भेटलेली नाही आहे. बघू रेटमध्ये बार्गनिंग करायची आपल्याला. मित्रांनो, आता आम्ही बार्गनिंग करून आम्ही घेतलेली आहे गाडी, योगेश्वरनी केलेली बार्गनिंग करून फायनली आम्ही तिला 30-30 बातमध्ये आम्ही ही गाडी घेतलेली आहे. आलं काय मग आपण पोहोचलंय टेम्पलला. नॉट 30-30 बात नाही, फायनल टोटल 2% नाही, 60 बात. नो 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 ऑट, नो नो ऑट ना, 100 बात. 100 नाही, 60 बात. ओनली वन किलोमीटर ओनली. नो नो, 1 किलोमीटर. 2 किलोमीटर. दिस इज अ फ्रॉड. 100 बात. नॉट देऊन टाक चल. आता आपण बघितलंय की कशा पद्धतीने आपण तिथं त्यांना 60 बातला डन केलं होतं, पण या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपल्याला 100 बात मागितले. एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस तिथं त्याला बोललो त्यावेळेस आपल्याला जर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आलं तर नक्की करा, कारण की हे अशा पद्धतीचे फ्रॉड होऊ शकतात इकडं. ॲक्च्युली त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही नीट ऐकलं नाही, ॲक्च्युली तसं पण होऊ शकतं की त्यांनी आपल्याला जे सांगितलं त्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असणार आहे नक्की. चला जाऊ दे, आपण फिरायला आलो, एवढा विचार करण्यात काही अर्थ नाही. आता आपण आलो आहे बघा बिग बुद्धा या टेम्पलच्या पायऱ्यांच्या जवळ. मंदिराच्या जाण्याअगोदर तुम्हाला या ठिकाणी एक गौतम बुद्धांची मूर्ती आहे, हे बघू शकताय. मोठी अशी मूर्ती आहे. तसंच या ठिकाणी बघा एक वाजवण्यासाठी, ठीक आहे, आपण वाजून बघूया कसं वाजतंय ते. रनवा किती घंटे आहे लाईनमध्ये, सहज वाजून जाऊ शकतो आपण. हां खूप आहे, मला वाटतं अख्ख्या मंदिराच्या गोलभोवतीनी दिसतं. आवाज पण हे मंदिराच्या खालीच आहे. तुम्ही मंदिराच्या वर जाण्या अगोदर तुम्हाला संपूर्ण मंदिराच्या बाजूने, चला या पायऱ्या चढायला सुरुवात करूया. हे बघा आजूबाजूला असा ड्रॅगन आहे, दोन्ही बाजूने ड्रॅगन आहे. एक दैवी शक्ती मानली जाते, त्यामुळं थायलंड, चायना आणि अशा अनेक देशामध्ये ड्रॅगनला सुद्धा पूजलं जातं. आणि गौतम बुद्धाची विशाल काय अशी मूर्ती या ठिकाणी आहे. जर पटायामध्ये आले तर तुम्हाला नक्कीच ही मूर्ती बघायला या. पटाया जे समुद्र किनारा आहे त्याच्या जवळच, म्हणजे साधारण फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही ही मूर्ती पाहायला येऊ शकता. छोटासा डोंगर आहे आणि या डोंगरावरतीच ही मूर्ती आहे. बिग बुद्धा मंदिरामध्ये भगवान बुद्धांची
300 फूट उंचीची प्रतिमा आहे. ती पटयाची सर्वात प्रमुख ओळख आहे. विशाल अशी ही प्रतिमा 1977 मध्ये ही स्थापित केली गेली आणि स्थानिक लोक तिला लॉंग फोर याही किंवा बिग बुद्धा म्हणून संबोधतात. मित्रांनो, पाहू शकताय कशा पद्धतीची मूर्ती आहे आणि तुम्ही या ठिकाणी सहज येऊन फोटो काढू शकता. मूर्तीची हाईट पण बघा, पूर्ण गोल्डन असे ही मूर्ती आहे. चला जाऊ, जवळ जाऊन बघूया. मित्रांनो, या ठिकाणी बघा, ज्या पद्धतीने आपल्या दानपेटी असते, दानपेटीला लॉक असतात आणि त्याच्यामध्ये लोक पैसे टाकतात, एवढी सुद्धा सेफ्टीची आपल्याला हे नाही आहे. म्हणजे आपण सेफ्टी दानपेटी आहे का याच्या आपण कुलूप लावतो, परंतु या ठिकाणी बघा, या ठिकाणी येणारे भाविक या पद्धतीच्या एका स्टिकला अशा नोटा लावतात हे, आणि या नोटा लावून हा ही आपली जी देणगी आहे किंवा जे काय पैसे आपल्याला हात पण करायचे ते पैसे आपण या ठिकाणी देऊ शकता. हे बघा, खाली अशा ह्या स्टिक आहे. ह्या स्टिकला हे गोल्डनचं पान आहे पिंपळांचं, आणि ह्याला हे पैसे या ठिकाणी असे घालायचे आणि या ठिकाणी ते लावायचे. अशा बघा अनेक खांब तुम्हाला या ठिकाणी दिसतात हे, आणि या खांबाच्या माध्यमातून वरती आपण आपली प्रे करू शकतो, म्हणजे प्रार्थना करू शकतो. मित्रांनो, ह्या मेन मूर्तीच्या आजूबाजूलाच तुम्हाला अनेक अशा मूर्त्यासुद्धा ह्याच्या पूर्ण राऊंडने दिसतात हे, आणि म्हणजे सगळीकडं बुद्धांच्याच मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी दिसतात हे बघू शकताय. तसेच या ठिकाणी जर पाहिलं तर काही हत्ती आणि कोंबडा या पद्धतीने घोडा या सगळ्या मूर्त्या या ठिकाणी या मेन मूर्तीच्या समोर ठेवलेल्या आहे. या ठिकाणी एक झाड आहे, त्याला या झाडाला पिंपळाची पाने आहे जी की गोल्डन आणि सिल्वर अशा दोन्ही पद्धतीच्या स्वरूपात ही पानं या ठिकाणी आहे. मूर्ती खूप भव्य आहे. या मूर्तीकडं पाहायचं म्हटलं तर थोडं जवळ जाऊन मानवर करूनच पाहावं लागतं, इतकी भव्य अशी ही मूर्ती आहे. आणि चला अजून ह्याच्या अवतीभोवती काय ते पाहूया. अशा पद्धतीने तुम्ही या बाजूला सुद्धा अशाच मूर्त्या पाहू शकताय. या ठिकाणी अजून एक मूर्ती दिसते आपल्याला जी बुद्धांची झोपेच्या मुद्रा असलेली ही मूर्ती आहे. तसेच या ठिकाणी काही प्रतीकं पण दिसतात हे, परंतु आपल्याला काही याच्याबद्दलची काही जास्त माहिती नाही आहे, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही आहे नक्की काय. परंतु या ठिकाणी त्या मूर्तीच्या अवतीभोवती सगळीकडं कपडा बांधलेला दिसतो आहे, आणि सगळा कपडा दोन्ही मूर्तींच्या आजूबाजूला आहे. हे बघा, पाहू शकत आहे मेन मूर्तीच्या पाठीमागंच या ठिकाणी संपूर्ण पटिया शहराचा भाग दिसतो आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन आता तो बघूया नक्की कसा आहे तो भाग. मंदिरा टाईप या ठिकाणी छोटंसं मंदिर बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आणि या दगडीच्या आतमध्येच बघू शकताय या ठिकाणी सुद्धा काही हे टाकलेले डॉलर्स टाकलेले दिसतात आपल्याला या ठिकाणच्या रुपीज, आणि ज्यांचे डॉलर्स टाकल्यानंतर या दगडाच्या मध्ये ज्या खाचे आहे त्यामध्ये ज्यांचे पैसे हे उभे राहतील त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असे या ठिकाणी श्रद्धा आहे. असे उभे राहिलेले बरोबर त्या खाचलेल्या याच्यामध्ये ते उभे राहिलेले दिसतात. हे बघा, आता वेळ झाली होती याच टेकडीवरनं खाली पटाया शहराचे दृश्य पाहण्याची. या टेकडीवरून आपल्याला पटाया शहराचा सर्व भाग आपल्या नजरेस पडतो आणि समोरच निळे भोर असे पाणी असलेला समुद्रही आपल्याला पाहायला मिळतो. काही जागी छोटी घरं तर काही जागी आखीव रेखीव अशी पारंपरिक घरंही आपल्याला या टेकडीवरती उभे राहून पाहता येतात.
बुद्धांचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला बाजूलाच काही खरेदीसाठी पर्याय उपलब्ध आहे. या ठिकाणी मला एक पाहताना विशेष वाटले की या ठिकाणी गणपतीची मूर्ती, महालक्ष्मींची मूर्ती आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेली दिसतात. तसेच या ठिकाणी असलेले पारंपरिक असे अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विक्रीसाठी असल्याचे दिसून येते. चैनेमधील पॅन्डल्स हे तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळतात. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी नक्की खरेदी करू शकता. या ठिकाणी वस्तूंची किंमत भारतापेक्षा थोडीशी कमी आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्कीच खरेदी करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा बिग बुद्धा टेम्पलचा हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या थायलंड ट्रिपची सर्व सिरीज पाहायलाही विसरू नका.